माझ्यावर आरोप झाले. काय आरोप केले? गल्फ कंट्रीमध्ये कंपनी आहे माझी, माझ्यावर दबाव आहे. केले ना, मग त्यांनी सिद्ध करून दाखवा ना. बरं, असल कुठं तर मला सांगा, मला माहित नाही कुठे. मला मला थोडस मेन्शन करायचं राहिलंय मगाशी, फार गरजेचं आहे ते. काल आम्ही हे सोशल मीडियावर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर एक गोष्ट पाहिली की आमच्या मुस्लिम बांधवांनी एक अशा पद्धतीचं निवेदन वर्तून केलंय दिल्लीच्या स्तरावरून, जिल्ह्याच्या स्तरावरून, की सर्व मंडळींनी बिलकुल सुद्धा इथे जे चार उमेदवार त्यांनी सांगितलेले आहेत महाविकास आघाडीचे, मग बारामती, मावळ, हे तुम्ही पण ऐकलं असेल, शिरूर आणि चौथा पुणे. मला पहिल्यांदा अशी जाणीव झाली, बघा ही लोकशाही आहे. आपल्या स्व तालुक्यामध्ये 7-8 प्रमुख गावामध्ये बऱ्यापैकी मुस्लिम बांधव आहेत. आणि मला असं कधी वाटत नाही, ठीक आहे, मतं द्या कुणाला द्यायचा, हा ज्याचा ज्याचा अधिकार आहे. पण अशा पद्धतीचा जर समजा एक संघ होऊन निर्णय होऊन खाली येणं, माझ्या इथल्या जुन्नर तालुक्यातल्या प्रॉपर सर्व मुस्लिम बांधवांना एक विनंती हात जोडून आहे की तुमचे कुठलेही छोटे मोठे विकासाचे असलेल्या अडचणी किंवा अंतर्गत असलेल्या अडचणी, याच्यामध्ये मी आमदार असताना 5 वर्ष काम केले, एकही दंगल माझ्या काळाकाळामध्ये हिंदू मुस्लिम झालेले नाही. हा आदर्श आहे त्या 5 वर्षाचा. आणि नंतर एवढे मराठा मोर्चा निघले किंबहुना एवढ्या काही शिवजयंती पण होतात, पण मागच्या 5 वर्षापासून तर आत्ताचाही यांचे 5 वर्ष पूर्णत्व जात आहेत. बाहेरचं सगळं वातावरण मेहरबानी करून आपल्या तालुक्यामध्ये आणू नका. माझी खळखळची विनंती आहे, उद्या तुम्हाला फोन करायची वेळ आली, एक फोन तुम्हाला तुमच्या पद्धतीने जिथं जास्त ओळख आहे तुमची, तुम्ही अतुल बिनकेंना फोन कराल. दुसरा फोन तुम्ही शरद सोनवणींना कराल. तिसरा फोन तुम्ही आशा ताईला करा. अरे शेवटी आपण एकत्र काम करणारी मंडळी, उगाच वरती कुणाचं तरी नाव घेऊन मोदी साहेबांना काउंटर करून त्यांच्या नावाची बदनामी करून हे आपल्या विरोधात आहे, अशा पद्धतीचा निष्कर्ष काढून मेहरबानी माझ्या हात जोडून विनंती आहे. काही जरी झालं तर आम्ही तुमच्या सुख दुःखामध्ये होतो आहे आणि राहणार. म्हणजे क्लिअर कट सांगतो, या मतदानाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने आज दोष आरोप होत आहेत ते मला असं वाटतं गंभीर आहे, हे होऊ नये. माझ्या मुस्लिम बांधव भगिनी यांना आमचे हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या डोळ्यासमोर जेवढं दिसतंय तेवढं बघून कोण काम करतंय, मग अतुल बिनके काम करतात, तुमच्याबरोबर काम करतात, शरद सोने काम करतात, आपल्या समाजाबरोबर काम करतायत, आशाताई भुसके काम करतायत, आपल्या समाजाबरोबर काम करतायत. समाजाची ही रचना आपल्या डोळ्यासमोर आहे, मेहरबानी करून कोणीही याचा परतचा कावळा करून किंबहुना अशा कुठल्या गोष्टी करून जातीय व्यवस्थेचाच फक्त विचार करून कोणीही मतदान करू नका. आणि आत्ताचा मुस्लिम समाज बऱ्यापैकी आणि चांगल्यापैकी शिकलेला मी पाहिला या 10 वर्षामध्ये, तुला पटणार नाही. त्यांची सगळी मुलं आता इंजिनियर, डॉक्टर आणि चांगल्या क्षेत्रामध्ये आता वावरायला लागलेली आहे. माझी त्या सगळ्या तरुण तरुणींना विनंती आहे की घरामध्ये आईवडिलांना हा संदेश द्या, हा देश कधीही आणि कुठल्याही पद्धतीमध्ये हिंदुस्थानामध्ये जे स्वातंत्र्य आहे, जे आझादी आहे, जो आनंद आहे, जे त्यौहार आपण करतो, ईद मिलान करतो, दिवाळी करतो, गणपती करतो, नवरात्र करतो, मला नाही वाटत की असं जगातल्या कुठल्या देशामध्ये इतका सुंदर बंधुभाव आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीकडे जातीय बघू नका. आदिवासी बांधवांना दुसरी विनंती अशी आहे की मेहरबानी करून आपल्या आरक्षणाला कोणीही धक्का लावणार नाही, बाबासाहेबांच्या सन्मानाला हात लावायची कुणाची उंची नाही. हे युग पुरुष होते, छत्रपती शिवराय असेल, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई असतील, अण्णाभाऊ साठे असतील, डॉक्टर बाबासाहेब असतील, आमच्या अहिल्यादेवी असेल, मी तुम्हाला सांगतो कुणाच्याही समाजाला कुठल्याही राजकीय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्या चष्म्याने आपण बघू नका. समोर उमेदवार कोण आहे त्याची पारख करा, आपल्याला संरक्षण देणारे कोण आहे, सतत आपल्या बाजू ऐकून घेणारे कोण आहेत, कोण 00 मिनिटामध्ये आपल्याशी त्या ठिकाणी खाली संवाद करतोय आणि आपल्या अडीअडचण समजून घेतोय. अशी मंडळी आम्ही 3, 4, 5 सगळे जे एकत्र इथं बसलो आहे, RPI, मनसे, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आमच्या सगळ्यांबरोबर आपण काम करावं आणि मताचं योग्य माप आणि सत्पात्री दान हे योग्य अशा पद्धतीने तुमचं यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. एवढीच माझी खळखळीची विनंती आपल्या सर्व प्रसार माध्यमातून माझ्या तमाम असलेल्या समाज व्यवस्थेला
आहे आणि ते राहील. वेळ निघून गेल्या तर पुन्हा तुम्ही म्हणणार अहो दादा खरंच तुमचं ऐकायला पाहिजे होतं, लोकांना सवय झालेली आहे. एकदा वेळ निघून गेली ना की नाही नाही ते चुकलंच बरं का आमचं. मेहरबानी करून अशा कुठल्याही गोष्टी चुकवू नका आणि 5 वर्षातला आपलं पवित्र मताचं दान योग्य ठिकाणी टाका. एवढंच मी आमच्या तमाम असलेल्या सर्व पक्षीय घटक आणि महायुतीच्या वतीने करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.